लोकल चालवण्याचं काम हे एक आव्हानात्मक कामांपैकी काम समजलं जातं. हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या मोटरमनवर कामाचा ताणही तेवढा जास्त असतो. तेव्हा योग्य प्रशिक्षण देत मोटरमनवरचा हा ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे जे ड्रायव्हर आहेत ते आधी लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालगाड्यांना घेऊन जायचे, या पुढच्या काळात ते लोकल गाडीचं सारथ्य करणार आहेत. म्हणजेच गर्दीच्या वेळेला एकाच वेळी 4000 जास्त प्रवाशांना घेऊन जाणार आहेत. त्यांनी हे काम अचूकतेने करावं, शांतपणे करावं, म्हणूनच अशा प्रकारचं योगा प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर मोटरमनच्या प्रशिक्षणामध्ये योग प्रशिक्षणही अनिवार्य केलं आहे, कारण लोकल चालवताना कामाचा ताण सर्वात जास्त सहन करावा लागतो. या ताणाचा परिणाम कामावर होऊ नये, त्याचं रूपांतर चुकांमध्ये होऊ नये यासाठी योग प्रशिक्षणाद्वारे कामावर कसं लक्ष केंद्रित करायचं, शांत कसं राहायचं याची माहिती दिली जाते. नॉर्मल ऑब्झर्वेशन से जो भी अबनॉर्मॅलिटी पिकअप करके जल्दी से जल्दी ॲक्शन करना, ये इनका काम है. इसके लिए योगा तो बहुत ही बड़ी चीज है, गाँव से बहुत फायदा होता है. ट्रेन चालवताना एकाच वेळी अनेक गोष्टींकडे मोटरमन्सला लक्ष द्यावं लागतं, त्यामुळं मोटरमनवर नेहमीच प्रचंड ताण असल्याचं मोटरमन सांगतात. जो अपना जो ड्यूटी दिया गया है उसके प्रति जबाबदारी समझते हैं और इससे जो है सो सबसे बड़ी चीज है जो है सो हमारा दिमाग जो है केंद्रित होता है और हम अपने काम को बाखूबी निर्वाह करते हैं. जब बहुत ज़्यादा सेंसिटिव है माइंड कंसंट्रेट के लिए योगा बहुत ही अनिवार्य है. ही 25 मोटरमनची बॅच लवकरच लोकल चालवण्यासाठी सिद्ध होणार आहे. या योग प्रशिक्षणामुळं डोकं शांत ठेवत लोकल चालवण्याचं आव्हान मोटरमन सहज पेलतील असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.